आवाज दाबायचा प्रयत्न केला आणि ते पण राणेंचा दाबू शकतो एवढं करून सुद्धा नाही दाबू शकले. ह्यांची औकात नाही आमच्या समोर. तुमच्यावरती गुन्हा दाखल झालाय. ठाकरे सरकार ज्यांच्या मी ऐकलंय त्यांच्या त्यांच्यावर तुम्ही आता पवार साहेबांबद्दल बोललात त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही दाऊद म्हटल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळे त्यांनी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दाऊद म्हटल्यामुळे कोणाच्या जीवाला धोका आहे? पवार साहेबांच्या. आणि माझा आरोपच हे आहे आणि माझा संशय हे आहे की पवारसाहेब हे दाऊदचीच व्यक्ती आहे महाराष्ट्रामध्ये. नवाब मलिक नसतील कदाचित, सेकंड थर्ड असतील. पहिली व्यक्ती शरद पवार आहेत असा माझा संशय आहे. या राज्यामध्ये संशय घेऊ शकत नाही माणूस, संशय व्यक्त करू शकत नाही. ह्याच्यामध्ये तक्रार कुठे आली? आवाज दाबायचा प्रयत्न केला आणि ते पण राणेंचा दाबू शकतो एवढं करून सुद्धा नाही दाबू शकले. ह्यांची औकात नाही आमच्या समोर. मी बोलतच राहणार अशा एक नाही हजार तक्रारी करा. जो माझा संशय आहे दाऊद ज्यांनी धुडगूस घातलं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये, अशा माणसाच्या लोकांबरोबर नवाब मलिक ॲग्रीमेंट साईन करतात, त्यांना पैसे मिळतात. बॉम्बस्फोटाचे आरोपी त्यांना पैसे मिळतात आणि ते पैसे त्या पैशानंतर काही बॉम्बस्फोट होतात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तर काय बोलायचं नाही. आणि तरी तो तुमच्या मंत्रिमंडळात. अनिल देशमुखांचा राजीनामा का घेतला आणि केव्हा घेतला? जेलमध्ये जायच्या अगोदरच घेतला ना. आता हे तर जेलमध्ये आहेत. कोण लागतो नवाब मलिक तुमचा? म्हणून आमचा संशय आहे की जो तुम्हाला दाऊदचा माणूस चालत असेल तर कदाचित तुम्हीच तर दाऊदची व्यक्ती नाही ना. हा माझा संशय आहे आणि मी ते बोलणारच. आणि असा आमचा आवाज दाबू शकत नाही. लक्षात आलं ना? आम्ही मागच्या अनेक वर्षापासून संघर्षच बघतो आहे, संघर्षातून उभे राहिलो आहे. एका दिवसाने, 5-6 दिवसाने आम्ही काय थांबणारे नाही. ह्यांना संपवल्याशिवाय पण गप्प बसणार नाही एवढं लक्षात ठेवा. होते एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.